नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अलिबाग मध्ये कणकेश्वर येथे. तर आज आपली मेन सगळ्यात पहिली मोहीम ही आपण राबवत आहोत की जे पिंजऱ्यातले पक्षी असतात त्यांची आपण सुटका करणार आहोत. तर ही आपण कणकेश्वरची प्लेस निवडलेली आहे कारण वरती पाण्याचा साठा आहे, कुंड आहे आणि वरती देवाचं मंदिर आहे आणि मेन निसर्गामध्ये आहे, पूर्ण जंगल आहे वरती. त्याच्यामुळे असं आपण डिसिजन घेतलेली आहे की वरती जाऊन आपण पक्ष्यांना सोडणार आहे. तर आपल्याबरोबर बरेच जण आहेत. हाय, आता हा तुम्हाला जस्ट पटाड ओळख करून देतो. हा माझा मामे भाऊ आहे. हा त्याचं पटाड नाव सांगा. चला, मिहीर. हा मुलं कोण आहे? आयुष आणि विपुला. विपुला बोल. वैशाली. वैशाली. श्लोक. देविका. देविका. विनीता. विनीता. आदिती. आणि आपल्या बरोबर अजून 16 मेंबर आहेत. जे हे आहेत त्यांना आपण सोडणार आहोत. तर आता आपण वरती जाऊया आणि त्यांची सुटका करूया. चला. तर मित्रांनो, हे आपण पक्षी जे आहेत हे आहेत बंगाल स्पॅरो. हे पक्षी आपण वरती सोडणार आहोत आणि हे कल्याण मार्केटमधनं आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, आता आपण कल्याणला आलो आहोत आणि आता बर्डचे आपण इथे लाईनमध्ये शॉप आहेत, त्याच्यामधनं आपण आता बर्ड काही घेऊया. आयुष पण आहे आपल्याबरोबर. श्लोक पण आहे. आयुष, कुठले घ्यायचे बर्ड? सगळ्यात फुर्तीले बर्ड आहेत. आता आपण आयुषने सांगितलं आणि दुकानदारा पण विचारलंय, तर हे बर्ड घेऊया आणि त्यांना आपण सोडून देऊया. तर मंडई आपण या पक्ष्यांना आता वरती जाऊन सोडणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत की आपल्या एक्सप्लोअर विथ जयगुरुदेवमध्ये मी ही कल्पना मांडली होती. बऱ्याच जणांचे त्यामध्ये रिप्लाय आले. बऱ्याच जणांनी सांगितलं, सर तुम्ही हे सोडू नका, बाहेरचे पक्षी ह्यांची शिकार करतील. पण स्पेशली ही जागा निवडलेली आहे. कणकेश्वरचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, वरती महादेवाचं मंदिर आहे आणि वरती पाण्याचा सोर्स आहे आणि जंगल आहे, वरती झाडं आहेत, गर्द झाडी आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ही डिसिजन घेतली आहे की ह्यांना आपण मुक्त करूया त्यांना, कारण निसर्गाने त्यांना अधिकार दिला आहे की पूर्णपणे स्वच्छंदपणे त्यांना आकाशात भरारी मारण्याचा. त्यांना आपण पिंजऱ्यामध्ये ठेवतो, डांबून ठेवतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, आपण हे कार्य करतच आहोत. सगळ्यांना हे सांगतोय की तुम्ही प्लीज कुठल्याही शॉपकीपरकडनं पक्षी विकत घेऊ नका. तुम्ही साधा विचार करा, जर तुम्हाला कोणी 4 दिवस सांगितलं की तुम्ही फक्त एका रूममध्येच राहायचं आहे छोट्या, तर तुम्हाला कसं होईल? हे इतके वर्षानुवर्ष लहानपणापासून ते पिंजऱ्यात ठेवले जातात. दुकानात जे पक्षी विकले जातात ते कार्य मला स्टॉप करण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही कुठलेही पक्षी बाय करू नका स्वतःसाठी. आपण स्वतः फक्त घरात लावण्यासाठी पक्षी म्हणून घेतो, पण त्यांना आपण जेलमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे जर त्यांच्याकडनं कुठल्याही पक्ष्यांचं विक्री झालीच नाही तर ते दुकान बंद करतील आणि ह्याच्यापुढे कधीही त्यांचे सेलिंग होणार नाही. तर आपण असे छोटे छोटे कार्य एक्सप्लोअर विथ जयगुरुदेवमध्ये करणार आहोत आणि हे पक्षी आपण आता वरती सोडणार आहेत. त्यासाठी मी मेसेज एक्सप्लोअर विथ जयगुरुदेवमध्ये टाकला होता की ज्याला पाहिजे ते डोनेशन करू शकतात आणि आपल्याकडे बऱ्याच जणांनी डोनेशन केलेले आहेत. बऱ्याच जणांनी आपल्याला ह्याच्या पक्षी सोडण्यासाठी सहकार्य केलेले आहेत. मी त्यांची फक्त नावं वाचून दाखवतो त्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी. फक्त ह्याच्यामध्ये पहिलं नाव आहे अजय दाते, अनुपमा दाते, शशांक काका, परुळेकर काका. त्यानंतर माझं नाव मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वैशाली चव्हाण आणि राजन थत्ते आणि आदिती. आपण सगळ्यांनी मिळून हे कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे हे कार्य करण्यासाठी. चला तर मग आता वरती जाऊ आणि हे कार्य कम्प्लीट करू. कणकेश्वराच्या डोंगरावर चढताना आपल्याला मध्ये देवाचा पाय लागतो. त्याला नमस्कार करून आपण पुढे चालायला लागलो. तेव्हा मंडळी, आता तुम्ही बघू शकता आपण बऱ्यापैकी वरती आलो आहोत आणि पूर्णपणे इथे जंगल आहे. बघा वरती पूर्ण जंगलातनं चाललो आहोत आपण.
वरती गेल्यावर हनुमान मंदिरापाशी मोठे कुंड लागते. त्या कुंडामध्ये सर्वांनी थोडी विश्रांती घेतली व मी पोहण्याची संधी न सोडता मनसोक्त पोहून घेतले. एक नंबर क्लास. कणकेश्वर महादेवाचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले व पक्ष्यांना महादेवाच्या पिंडीजवळ ठेवून मनापासून या पक्ष्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना करून पुढच्या प्रवासाला लागलो. मित्रांनो, आता आपण सुंदर कणकेश्वर महादेव दर्शन घेतले, आता आपण पक्ष्यांना घेऊन गोमुख आहे तिथे जाऊया आणि तिकडच्या कुंडापाशी त्यांना सोडून देऊया. चला तर मग. गोमुखाला जायचा रस्ता पूर्णपणे जंगलातून आहे. गोमुखाच्या कुंडापाशी माणसांची वर्दळ खूपच कमी असते, त्यामुळे आम्ही त्याच कुंडापाशी पक्ष्यांना सोडायचा निर्णय घेतला. तेव्हा मित्रांनो, आता आपण त्या जागेवर आलेलो आहोत. ही ती जागा आहे, पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि अगदी कमी माणसांची वर्दळ आहे इथे. हे ते कुंड आहे, ते पाण्याचा सोर्स आहे जो 12 महिने असतो इकडे. ते इकडे आपण पक्ष्यांना सोडणार आहोत आणि पूर्ण तुम्ही आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. मित्रांनो, याचं या पक्ष्यांचं नाव आहे बेंगॉल स्पॅरो. आता आपण या सोडूया. मित्रांनो, आता आपण पक्ष्यांना सोडणार आहोत, त्याच्याही तुम्हाला हे दाखवायचं आहे. आपण त्यांचं खाणं आणलेलं आहे. आता आपण 16 पक्षी आहेत, 16 पक्षी सोडणार आहोत आणि हे खाण्याजवळजवळ त्यांना 12 ते 15 दिवस पुरेल. कारण त्यांना एक माणसांची सवय लागलेली असते, रेडीमेड त्यांना खाणं मिळत असतं. त्याच्यामुळे आपण इथे आजूबाजूला सगळ्या ठिकाणी खाणं टाकून ठेवणार आहोत, जेणेकरून 10 ते 12 दिवस ते इथे सर्वाय करू शकतात आणि मग त्यांच्यानंतर त्याला स्वतःचं खाणं शोधायला लागेल. तर मंडळी, आता आपण यांना रिलीज करूया. एकदा कॅमेरा फिरव की सगळेजण शूटिंगला रेडी आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता इकडे दाखव कॅमेरा. तर पहिले तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे बर्ड रिलीज करण्यासाठी. तुमचे मोठे धन्यवाद आमच्याकडनं एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये. तर आता आपण रिलीज करूया. तर मंडळी, आपण पक्ष्यांना सोडलेलं आहे, आता आपण त्यांना खाणं देऊया. वेगवेगळ्या ठिकाणी खाणं टाकूया.
तर मंडळी सक्सेसफुली आपले बर्ड आपण सोडण्यात आलेले आहेत. हिप 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 ये. मंडळी मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय फील होतंय मला, कारण एक चांगलं कार्य जेव्हा तुम्ही करता तेव्हा मनाने खूपच तुम्हाला एकदम चांगलं वाटतं. असं वाटतं की आपण कोणासाठी काहीतरी केलेलं आहे, तर त्यासाठी आपण हे पहिले आज मोहीम राबवली होती. आणि जर कोणाला या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जीपेचा नंबर देईन. तुम्ही गुगल पे करून डोनेशन काही असेल, 5 रुपये असतील, 10 रुपये असेल, 50 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, काय तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही डोनेशन करू शकता. तुमचा छोटासा सहभाग त्या पक्ष्यांना नक्कीच वाचवू शकतो. तर आता हा व्हिडिओ आपण थांबवणार आहोत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की कुठल्याही दुकानदाराकडनं जे बर्ड विकतायत त्यांच्याकडनं प्लीज कोणीही बर्ड विकत घेऊ नये आणि आपल्या घरी ठेवू नये, कारण पिंजऱ्यामध्ये ठेवणं खूपच चुकीचं आहे. इतके आपण बर्डला पिंजऱ्यामध्ये ठेवतो, त्यापेक्षा त्यांना नेचरमध्ये स्वच्छंदपणे वावरू द्या, त्यांना चांगलं फिरू द्या. तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे माझी ही की कुणीही शॉपमधनं बर्ड विकत घेऊ नये, म्हणजे त्याचा धंदा जर झाला नाही तर दुकानदाराला त्याचा धंदा बंद करण्याची वेळ येईल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. तर कमेंटमध्ये तुम्ही काही इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायची असेल किंवा तुम्हाला पक्ष्यांबद्दल काही इन्फॉर्मेशन शेअर करायचं असेल की हा पक्षी तुम्ही सोडला तर जास्तीत जास्त नेचरमध्ये सर्वाईव्ह करू शकतो, तर आपण पुढच्या वेळेस तो ट्राय करू पक्षी घ्यायचा. आपल्याकडे फंड असतील तर आपण नक्कीच घेऊ शकतो तो पक्षी, कारण मी पक्षी जेव्हा घ्यायला गेलो होतो पक्ष्यांचे प्राइजेस दुकानदारांनी काहीच्या काही आवाजच्या 6 वाढवून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जेवढा फंड जमा होईल त्यानुसार आपण पक्षी घेऊ शकतो आणि त्यांना फ्री करू शकतो. पण दुकानदाराकडनं कोणीही पक्षी घेऊन घरामध्ये ठेवू नये ही सगळ्यांना माझी विनंती आहे. आणि हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना